आणि आपल्याला जॉईन होताना काय काय चॅलेंजेस होते? सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी सुदर्शन राजेंद्र आंधळे प्रॉपर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील आहे, परंतु आता नोकरीनिमित्त रायगड येथील पाली या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मी या फॅमिलीमध्ये 6 महिन्यापूर्वी जॉईन झालेलो आहे, 6 ते 7 महिने झाले. आणि माझे ग्रेट कोच दत्तात्रय फुंदे सर यांनी मला या फॅमिलीमध्ये जॉईन करून घेतलेलं आहे. आणि माझे वरिष्ठ कोच दिनेश बांगर सर या दोघांनी मला एवढं अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळेच आज मी तुमच्या समोर वर्कआउट करू शकतोय. नाहीतर मी कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये बेडवरती असतो, कारण एवढी माझी कंडिशन बेकार झाली होती. माझं ज्या वेळेस या फॅमिलीमध्ये जॉईन झालो त्या अगोदर माझं वजन 94 केजी होतं आणि आता माझं वजन हे 70 केजी आहे. सरांकडे माझा फोटो आहे, ते शेअर करतीलच. या फॅमिलीमध्ये मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस मला सर्वात मोठा जो त्रास होता तो म्हणजे बॅक पेनचा त्रास होता. मला बॅक पेन एवढा भयानक होता की जवळपास मी 2 महिने बेड रेस्ट करत होतो आणि माझा जो एक पाय जो होता तो पूर्ण पॅरालिसिस झालेल्या माणसासारखा फरफडत चालायचा, उचलत सुद्धा नव्हता. म्हणजे एवढा मला भयानक त्रास होता बॅक पेनचा. मी ज्यावेळेस MRI केला त्यावेळेस डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की ऑपरेशन करावं लागेल, परंतु काही मित्र काय बोलले की म्हणजे जर ऑपरेशन केलं तर उतारवयामध्ये त्या ऑपरेशनचा त्रास होतो, त्याच्यामुळे शक्यतो ऑपरेशन करण्याचं टाळलं आणि आयुर्वेदिक उपचाराकडे मी भर दिला. आणि तेवढ्यातच माझे कोच म्हणजे फुंदे सर हे चांगले मित्र आहेत जवळचे. आम्ही दररोज सायकलिंग करायचो, जवळपास 10 ते 15 किलोमीटर दररोज सायकलिंग करायला लागलो वजन कमी करण्यासाठी. तरीही वजन कमी होत नव्हतं, पण आमचे कोच यांचं वजन कमी होत होतं कारण त्यांनी अगोदर चालू केलं होतं. मग आम्ही त्यांनाच विचारलं सायकलिंग सोबत करतोय, सगळे सारखंच किलोमीटर चालतोय तरी आमचं वजन वाढतंय, तुमचं कमी होतंय. मग तेव्हा त्यांच्याकडून समजलं की ते अशा अशा प्रकारे या फॅमिलीशी जॉईन झाले आणि दररोज वर्कआउट करून ते आपलं वजन कमी करून राहिले. आणि त्यानंतरच मग मी सुद्धा जॉईन झालो आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं वजन कमी केलेलं आहे. हा पाहू शकता आफ्टर आणि बिफोर दोन्ही शर्टवरती फोटो आहे, एक दिवाळीच्या टायमाला काढलेला फोटो आहे आणि एक दुसरा आता काढलेला फोटो आहे. तुम्ही पाहू शकता की जे माझा पोटाचा घेर जो होता तो मला 40 चा होता, म्हणजे मला 40 ची पॅन्ट लागत होती, आता मला 34 ची पॅन्ट लागते. एवढा मोठा माझा पोटाचा घेर सुद्धा कमी झालेला आहे. अशा प्रकारे माझ्यामध्ये हा मोठा बदल होत गेलाय आणि या बदलाचं सर्व श्रेय माझे ग्रेट कोच फुंदे सर व बांगर सर यांनाच देतो, कारण जर त्यांनी मला सांगितलं नसतं तर मी या फॅमिलीमध्ये आलो नसतो आणि माझ्यामध्ये एवढा मोठा बदल झाला नसता. मी वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर पण उपाय केली होती भरपूर, पण कशानेच वजन कमी होत नव्हतं. इथं जवळ आमच्या सरसगड म्हणून किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती आम्ही दररोज चालत जायचो, जवळपास येऊन जाऊन घामाची आंघोळ पूर्ण व्हायची, पण खाण्यापिण्याचं काहीच माहिती नव्हतं, काय खायचं काय नाही. त्याच्यामुळं जेवढी आपण यस पाहू शकतो आपण पूर्ण फॅमिली या ठिकाणी पूर्ण मित्र परिवार निरोगी झालेला दिसतोय. इकडं या ठिकाणी डाव्या साईडला आदिनाथ फुंदे सर, दत्तात्रय फुंदे सर आणि सायकल हातात घेतलेले सुदर्शन सर आपण पाहू शकता आणि त्याच क्रमाने आपण खाली तीनही मित्र परिवार आपण पाहू शकतो. इथं एकट्याने फिट होऊन उपयोग नाही, इथं पूर्ण मित्र परिवार आपल्याला निरोगी करायचा आहे. यस सुदर्शन सर आपण खूप प्रयत्न केले तर आपण आपलं वजन जवळजवळ आपला 24 किलोचा फॅट लॉस या ठिकाणी झालेला आहे. सर आपण 24 किलोचं वजन आपण कमी केलंय फॅटयुक्त, तर आपल्याला आता सध्या अशक्तपणा जाणवतोय का? नाही सर, अजिबात मला अशक्तपणा अजिबात जाणवत नाही, एकदम असं फुल्ली एनर्जेटिक वाटतोय, कारण मी रोज सकस संतुलित आहार घेतोय आणि सकस संतुलित आहाराची जादू ही जे घेतात त्यांना 100% माहिती आहे की यस
आपण एकदम हेल्दी पद्धतीनं आपण आपला वेट लॉस फॅट लॉस करायचा आहे, ना की आपण आपल्या स्वतःला वजन कमी केल्यानंतर कोणी आपल्याला आजारी माणूस आहे असं म्हटलं नाही पाहिजे. सुदर्शन सरांचं वर्कआउट जर आज बघितलं तर कोणीही म्हणणार नाही सरांना या ठिकाणी बॅक पेनचा त्रास होता, कारण सर तुम्ही बॅक पेनचा तुम्हाला खूप त्रास होता, ऑपरेशन देखील सजेस्ट केलं होतं. सर तुम्ही बॅक पेन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, मग तुम्ही म्हणजे बॅक पेनचा त्रास तुमचा आता जाणवतोय की तुम्हाला आहे त्रास अजून? अजिबात सर मला कुठलाच त्रास जाणवत नाही. म्हणजे मी पहिला सुरुवातीला जसं नॉर्मल होतो त्या पद्धतीने मी नॉर्मल आहे. मला कुठल्याही प्रकारचा बॅक पेनचा त्रास आता जाणवत नाही. कारण ज्यावेळेस मला त्रास चालू होता त्यावेळेस जरी मला उठून उभं राहायचं म्हटलं तरी जवळपास 5 मिनिट लागायचे. स्टेप बाय स्टेप धरून कशाला तरी उठायचं, त्याच्यावर बसायचं, परत नंतर थोडं उभं राहायचं. ह्या पद्धतीने मला उभं राहायला लागायचं कारण माझा पाय कामच करत नव्हता. आणि उभा जर राहिलं तर तो असा म्हणजे स्थिर राहत नव्हता, त्यामुळे मला एवढा त्रास होत होता. आणि आज जर पाहिलं तर एकदम पूर्णपणे मी नॉर्मल आहे. मला असं जाणवत पण नाही की मला हा त्रास होता. आणि तुम्ही जर वर्कआउट वरून पाहिलं असेल तर मी कुठल्याही प्रकारचा मला त्रास जाणवत नाही. थकवा हा बिलकुल जाणवत नाही. नाहीतर पहिलं जर मी जर चाललो तरी मला दम लागायचा. आणि आत्ताच मागे एक 2-3 महिन्यापूर्वी मॅरेथॉन झाली होती नेपाळमध्ये, हिल मॅरेथॉन म्हणून. तर मी 1 किलोमीटर जिथे पळू शकत नव्हतो त्या ठिकाणी 15 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप पळालो. एवढी एनर्जी माझ्यामध्ये ह्या फिटनेस फॅमिलीमुळे आली. येस सर, आपण या वेळोवेळी या फॅमिलीला आपण वर्कआउट गाईड केलेला आहे. आपल्या वर्कआउटची आपल्या सर्व फॅमिली मेंबरला उत्सुकता ही लागून राहिलेली असते, उत्सुकता शिगेला पोचलेली असते. आज सर्व फॅमिली मेंबरनी याचा आस्वाद घेतलेला आणि चॅट बॉक्समध्ये भरभरून अशा प्रतिक्रिया सर्वांनी दिलेल्या आहेत. सर खूप खूप अभिनंदन आणि ग्रेट एनर्जी, कारण ह्या एनर्जीचं राज आपण सांगितलेलं आहे की आपल्याला म्हणजे खूप चॅलेंजेस होते की आपण वर्कआउट देखील करू शकत नव्हता. सर आज आपण पूर्ण 1 तास वर्कआउट गाईड केलेला आहे आणि अजूनही 1 तास आपण वर्कआउट गाईड करू शकता. ज्या दिवशी आपण या फॅमिलीशी जॉईन झाला होतात, आपण नवीन पार्टिसिपेंटचा बऱ्याच वेळा प्रश्न येतो आपल्यासाठी की सर आमचा स्टॅमिना टिकत नाही, तर तुमचा हा स्टॅमिना पहिल्या दिवशी एवढा स्टॅमिना होता का सर तुम्हाला? नाही सर, पहिल्या दिवशी मी जेमतेम 15 मिनिट वर्कआउट करू शकलो. आणि त्यानंतर पूर्ण म्हणजे थकवा आला. म्हणजे मला पाय सुद्धा उचलायला नको वाटायचं. पण 2-3 दिवस मी तसं त्या पद्धतीने केलं, परंतु तो थकवा जाणवायचा. नंतर कोच यांना विचारलं तर ते बोलले की तुम्ही सकस संतुलित आहार घ्या, तुम्हाला हा थकवा जाणवणार नाही. मग त्यांनी मला सकस संतुलित आहार ऑर्डर करून दिला. आणि जेव्हापासून मी सकस संतुलित आहार घेतला मला थकवा हा बिलकुल जाणवला नाही. मी ज्या दिवशी सकस संतुलित आहार घेतला त्या दिवशी माझा 15 मिनिट वर्कआउट वाढला. त्याच्यानंतर हळूहळू 4-5 दिवसात पूर्ण 1 तास मी वर्कआउट करू लागलो. एवढा मोठा हा सकस संतुलित आहाराची एक मोठी जादू आहे की जेणेकरून मी पूर्णपणे वर्कआउट करू शकलो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर वजन कमी करायचं असलं तर समोर जसं वर्कआउट चालतं त्या पद्धतीने कॅमेरा ऑन ठेवूनच वर्कआउट करा. मी एवढ्या दिवस जेव्हा वर्कआउट करतो पण माझा कधीही कॅमेरा ऑफ नसतो. कारण जर आपली एखादी स्टेप जर चुकत असेल तर आपले कोच आपल्याला मार्गदर्शन करतात. कारण एखाद्या चुकीच्या स्टेपमुळे आपलं वजनही कमी होत नाही किंवा आपल्याला त्रास सुद्धा जाणवतो. त्याच्यामुळे शक्यतो कॅमेरा ऑन करूनच आपण वर्कआउट करायचा आहे. आणि वर्कआउट हे मनापासून करा, जेणेकरून तुम्ही पाय फक्त असं नाही म्हणून असं करतात जागच्या जागेवर फक्त उचलतात, असा पाय उचलू नका. पूर्ण पाय तुमचा कमरेच्या लेवलच्या वरती यायला हवा. तुमचं वर्कआउट मध्ये पूर्णपणे घामाची आंघोळ ही व्हायलाच हवी. माझं वर्कआउट आहे तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या 1-4-5 दिवस मला एवढा घाम येत नव्हता, पण ज्या वेळेस मी पूर्ण वर्कआउट करायला लागलो त्या दिवसापासून माझा कायम ही टी शर्ट ह्याच पद्धतीने ओला होतो. पूर्णची पूर्ण जरी पिळला तरी आता पूर्ण म्हणजे पाण्यात बुडून काढल्यासारखा घाम निघेल. कारण याचं हेच एक श्रेय आहे की मला माझ्या कोच यांनी सांगितलेलं आहे की वर्कआउट ही तुमचं पॉवरफुल ठेवा. आणि त्याच्या जोडीला सकस संतुलित आहारही तेवढ्याच पद्धतीने मग काम करतो. कारण ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करत नाही त्यावेळेस सकस संतुलित आहार सुद्धा काम थोडा कमी करतो. त्याच्यामुळं सगळ्यांनी वर्कआउट हे चांगल्या प्रकारे करायचं आणि मग तुम्ही रिझल्ट बघायचा. 101% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. आज माझं 3 महिन्यामध्ये 24 किलो वजन कमी झालं. याचं सर्व श्रेय मी कोचला देतो. कारण त्यांनी मला जसं ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मी 100% फॉलो केलं. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी आज
तुमच्या समोर या पद्धतीत आहे.